वेलकम टू व्हिडिओ आज जो आहे तर आजच्या दिवसामध्ये दोन अपडेट्स आलेले आहे पहिले जी अपडेट आहे जशी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बोललो की आदिवासी विभाग जे आहे तर त्यांचा नवा आकृती जे आहे ते नवीन जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि जवळपास चौदा हजारापेक्षा जास्त जागांसाठी पदभरती होणार आहे आदिवासी विभागामध्ये ते सुद्धा फक्त शिक्षक भरती म्हणतोय मी शिक्षकांची पदांची जी रिक्त संख्या आहे किंवा चौदा हजारापेक्षा जास्त शिक्षकांची पदे भरण्यात येणार आहे आदिवासी विभागामध्ये आणि त्या संबंधातच नवीन जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे जर तुम्ही चॅनलवर हा व्हिडिओ बघितला नसेल किंवा तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला नसल मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक देतो मी अगोदर तो व्हिडिओ अपलोड केला आहे आणि आता नवीन एक अपडेट आली आहे ती तुमच्यासोबत शेअर करायची आहे बघा आपल्याला अगोदर माहीत होतं की टेट परीक्षा जी आहे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार बावीसमध्ये वेळापत्रक येणार आहे म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये सोळा डिसेंबरला टेट परीक्षेचं वेळापत्रक जाहीर होणार आहे आणि त्याच्यासोबतसोबत जे आहे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे जी खूप महत्वाची गोष्ट आहे ॲप्लिकेशन फॉर्म आणि विथ ज्या ज्या गोष्टी आहेत खूप साऱ्या उमेदवारांच्या मनात संभ्रम आहे की काय पात्रता लागते टेट परीक्षेसाठी तर त्या सगळ्या गोष्टीवर जे आहे तर त्या सगळ्या गोष्टीवर फुलस्टॉप मिळणार आहे किंवा जेव्हा टेट परीक्षेचं ॲडव्हर्टाईज किंवा टेट परीक्षेचं वेळापत्रक जाहीर होईल तेव्हा कारण की एन सी टी जी आहे नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक पदासाठी वर्ग एक ते पाच असेल वर्ग सहा ते आठ असेल वर्ग नऊ ते दहा असेल किंवा वर्ग अकरा ते बारा असेल प्रत्येक पदासाठी किंवा प्रत्येक विभागासाठी वेगवेगळी क्रायटेरिया आहे वेगवेगळ्या क्रायटेरिया आहे प्रत्येक पदाचा तर त्यावेळेस प्रत्येक उमेदवाराला आपण एलिजिबल कोणत्या पदासाठी आहोत हे जर बघायचं असेल तर तुम्हाला जास्त वेट अँड वॉच भूमिका करायची नाही आहे पुढच्या महिन्यात सोळा डिसेंबरला जे आहे तर वेळापत्रक जाहीर होणारे टेट परीक्षेचं त्यावेळेस तुम्ही जे आहे व्यवस्थितरित्या आपण कोणत्या कोणत्या पदासाठी अप्लाय करू शकतो ते तुम्हाला करणारच आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची जी टी टी आहे तिच्या संदर्भात एक सगळ्यात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढे सेंटर्स होते ते सगळे सेंटर्स फुल झालेले आहे मी अगोदर इन्फॉर्मेशनमध्ये मी अगोदर व्हिडिओमध्ये इतकं ओरडून ओरडून सांगितलं की ज्या मुलांनी टी ई टी परीक्षा दिलेली नसेल महाराष्ट्र गव्हर्नमेंटची टी ई टी जी परीक्षा अनुत्तीर्ण आहे त्यांनी त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटची टी ई टी दिली तरी चालेल कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटची टी ई टी किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटची टी ई टी दोन्हीपैकी एक टी ई टी आपल्याला पास पाहिजे तर त्यावेळेस आता सेंट्रल गोर्नमेंटची टी ई टी जी आहे तर ज्यावेळेस ॲप्लिकेशन म्हणजे ज्यावेळेस ही न्यूज समोर आली होती की सेंट्रल गव्हर्मेंटची ॲप्लिकेशन फॉर्म निघालेले आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की जो कॅन्डिडेट पहिल्यांदा फॉर्म भरेल त्याला फर्स्ट प्रायोरिटी राहणार आहे आणि तुम्हाला सेंटर लगेच चूज करता येणार आहे तेव्हाच की तुम्हाला कोणतं सेंटर पाहिजे कोणतं नाही आता इथे जे आहे ते ज्या उमेदवारांनी अगोदर फॉर्म भरलेले आहे त्यांना त्यांचं सेंटर व्यवस्थितरित्या मिळालेलं आहे पण आता जे आहे तर अगोदर दोन तीन दिवसा अगोदर खूप साऱ्या ठिकाणचे सेंटर जे आहेत खूप साऱ्या ठिकाणच्या जागा ज्या आहेत ते बुक झालेल्या आहेत आणि आता आजची कंडिशन म्हणजे आजच्या दिवसामध्ये जे आहे तर महाराष्ट्रामध्ये एकही सेंटर असं नाही आहे की जवळपास जे खाली असेल बहुतेक कदाचित तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी आता सेंटर अवेलेबल नाही महाराष्ट्र राज्यामध्ये तरी एक चांगला पॉईंट असं म्हणू शकतो आपण की अजून अठ्ठावीस तारखेपर्यंत किंवा सत्तावीस तारखेपर्यंत आय थिंक सॉरी चोवीस तारखेपर्यंत जे आहे मुदत आहे फॉर्म भरण्याची त्याच्यामुळं गव्हर्नमेंट जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे या बाबतीत काय निर्णय घेते आता त्या ते बघणं औचित्यचं ठरणार आहे कारण की ते मुलांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे काही मुलांनी अजून फॉर्म भरले नाही तर त्यांच्यासाठी अजून काही सेंटर्स अवेलेबल करण्यात येणार आहे का ते बघता येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची लेटेस्ट न्यूज आजची जी आहे ती आहे टेट परीक्षा दोन हजार बावीस तेवीस ती आहे ती कोण कंडक्ट करणार आहे फेब्रुवारी सतरा ते अठ्ठावीस दरम्यान ही परीक्षा होणार आहे आणि टेट परीक्षा कंडक्ट करण्यासाठी तीन कंपनीज होत्या एम के सी एल आय बी पी एस आणि टी सी एस एम के सी एल जी आहे ते बाद करण्यात आलेली होती जसं आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कितीतरी वेळेस एम के सी एल ही परीक्षा जी आहे एम की सी एल ही जी कंपनी आहे ही परीक्षा घेणार नाहीये त्यामध्ये दोन कंपन्या होत्या आय बी पी एस आणि टी सी एस आपला भर जो होता जास्तीत जास्त टी सी एस जी कंपनी आहे तिची शाश्वती आपल्याला जास्त वाटत होती किंवा ती परीक्षा कंडक्ट करेल पण तिची सुद्धा जी आहे तर त्यांनी सुद्धा असमर्थता दर्शवलेली आहे तर औरंगाबाद खंडपीठामध्ये ज्यावेळेस याचिका सुरू होती किंवा या याचिकेवर निर्णय सुरू होता तर त्यावेळेस टी सी एस कंपनी जी आहे तर त्यांनी असमर्थता दाखवलेली आहे टेट परीक्षा कंडक्ट करण्यासाठी आणि इथून समोर जे आहे गुड न्यूज आहे विद्यार्थ्यांसाठी टेट परीक्षा दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस ही जी परीक्षा आहे ही कंडक्ट केल्या जाणार आहे आय बी पी एस या कंपनीद्वारे ही फुल अँड फायनल आहे आता आय बी पी एस कंपनीची निवड करण्यात आलेली आहे टेट परीक्षा घेण्यासाठी आणि टेट परीक्षा जी आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे आय बी पी एस मार्फत टेट परीक्षा होते त्याच्यामध्ये गैरप्रकार किंवा कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही कोणत्या प्रकारची किंवा एक ट्रान्सपरन्सी जी म्हणतो आपण त्याला किंवा पारदर्शकता राहणार आहे एकदम परीक्षेमध्ये आणि त्याच्यामुळं विद्यार्थी खुश आहे एस या परीक्षेला कंडक्ट करणार आहे आणि सोबत सोबत अजून एक गोष्ट आहे की काठिण्य पातळी जी आहे आयबीपीएसची ती मात्र थोडीफार टप राहू शकते बाकीच्या कंपनीच्या कंपॅरिझनमध्ये त्याच्यामुळे जे आहे तर आनंदाची बातमी होती की आयबीपीएस कंपनीची निवड झालेली आहे टेट परीक्षेसाठी सेंट्रल गोर्मेंटची जी टी टी आहे संदर्भात जे ग सेंट्रल गोर्मेंट लवकरच जे आहे तो ऑप्शन अवेलेबल करेल मुलांना कदाचित नसल त्यांनी जर अगोदर सांगितलं होतं तसं की जर तुम्ही नंतर आले तर त्यावेळेस विचार करता येणार नाही तर त्यावेळेस आता काय करणार आहे ते समजेल आपल्याला आणि नंतर जे आहे त्या आदिवासी विभागामध्ये चौदा हजारापेक्षा जास्त पदभरती होणार आहे शिक्षकांची तीन मोठमोठ्या अपडेट होत्या आजच्या आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तरी व्हिडिओला लाईक करा आणि हा तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे माझं डिस्क्रिप्शनमध्ये चॅनल आहे किशोर झगरे व्लॉग्स माझं नवीन व्लॉगिंग चॅनल आहे कदाचित तुम्हाला आवडेल चॅनल जर तुम्हाला चॅनल आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या नवीन चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय मी तर माझ्या नवीन चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा कारण की मला तिथे तुमच्या सबस्क्रिप्शनची खूप जास्त गरज आहे आणि तुमच्या ज्या कमेंट्स आहे किंवा तुमचे जे अभिप्राय आहे खूप साऱ्या मुलांना डाऊट्स असतात किंवा डिफिकल्टीज असतात त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी प्रत्येक डाऊट किंवा डिफिकल्टीचा ॲन्सर देण्याचा प्रयत्न करीन तर आय होप आशा करूया की हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत सोबत साईटचं जे नोटिफिकेशन बेल आहे त्याला ऑन करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय आपली आणि आपल्या घरच्यांची काळजी घ्या थँक्यू सो मच